हाय अंकिता म्हणजेच अपर्णा, खूप स्वागत तुझं राजश्री मराठी शोबज मध्ये. म्हणजे आम्ही बघतोय रोज मालिकेमध्ये काय नवनवीन डावपेज असतात, कसे सुचतात, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेत. म्हणून आज चाहत्यांचे काही प्रश्न मी तुला विचारणार आहे आणि आपल्या सेगमेंटचं नाव आहे लोकांच्या मनात. खूप काही काही प्रश्न तुझ्याबद्दल आहेत, म्हणजे अगदी तुझ्या ऍक्टिंग करिअर पासून ते गाण्याच्या आवडीपर्यंत सगळेच प्रश्न आहेत. सुरुवात करते, पहिलाच प्रश्न आहे ते म्हणजे तुझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलचं नाव आहे स्वच्छंदी बालिका. ओके, कसं आणि कसं सुचलंय आणि त्या मागचा नेमका काय विचार काय होता? ओके, सो त्याचं रिझन असं की मला खूप काय काय एक्सप्लोअर करून बघत राहायला आवडतं की आता हेच शिकूयात, तेच करूयात, आता फक्त थिएटर करूयात एक दोन वर्ष, आता फक्त फिरूयात, असं मी सतत काही ना काहीतरी करत असते. तर मला हे नाव माझ्यासाठी सुटेबल आहे असं वाटलं. तेवढ्या त्या एका कारणात ते हे झालं. आणि मला खूप जण म्हणतात की बालिका हे काय नाव आहे, पण मला झालं की हो स्वच्छंदी बालिका, मी सॉर्ट ऑफ अशीच आहे, मला असं छान हॅपनिंग जगायला आवडतं. आणि मग मालिकेमध्ये तसे हॅपनिंग डावपेच करायला पण तुला आवडतात, राईट? हो, ते माझ्या कॅरेक्टरचं फेवरेट काम आहे, संजीवनीला त्रास देणं, वेगवेगळे काहीतरी प्लॅनिंग करणं. अगदी. सो आणखीन एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता आम्ही तुला राजा राणीची जोडीमध्ये अपर्णा म्हणून बघतोच, पण अंकिताने अभिनय क्षेत्राची सुरुवात नेमकी कशी केली, सुरुवात काय होती तुझी? ओके, सो मी खर तर 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग केलंय 3 वर्ष ENTC मध्ये. तर त्याच्या शेवटच्या वर्षाला असताना मी नाटकात काम केलं आणि तेव्हा मला असं झालं की अरे आपल्याला बाकी अभ्यासापेक्षा हे क्षेत्र जास्त आवडतंय. मग मी त्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन वगैरे घेतलं, पण मला कळलं की आता आपलं मन रमत नाहीये, आपल्याला आता तो चस्का लागलाय. मग मी इंजिनिअरिंगचं कॉलेज 1 महिनाभर करून सोडून दिलं आणि मग मी बघितलं, माझं ठरलं होतं की आता आपण शिक्षण वगैरे घेऊयात व्यवस्थित आणि मगच सुरुवात करूया. मग मला ललित कला केंद्राबद्दल कळालं आणि मग मी पुढच्या वर्षी तिकडे ऍडमिशन घेतलं आणि मग तिथून माझी नाटकाचा प्रवास खरं तर माझा सुरू झाला. त्याआधी मी पूर्ण आयुष्यात कधी बालनाट्य किंवा असं विविध काय काय कशातही काम केलेलं काहीच नव्हतं. त्यामुळे आधी 3 वर्ष नाटकाचं प्रशिक्षण घेतलं आणि मग तरी मला असं झालं की अरे हे पुरेसं नाहीये, आपण आणखी काहीतरी शिकूयात. मग मी मुंबईचं लोककला विभाग आहे मुंबईचा, तिथे मी ऍडमिशन घेतलं. तो 3-4 महिने पूर्ण झालेला असतानाच मग मला क्लाउनिंग हा एक फॉर्म आहे, त्याबद्दल एक प्रोजेक्ट होता, क्लाउन्स विदाउट बॉर्डर स्वीडन एक ऑर्गनायझेशन आहे त्यांचा, तो प्रोजेक्ट मला मिळाला आणि मग मला दुर्दैवाने तिथला कोर्स अर्धवट सोडावा लागला, तो फोक आर्ट्सचा. आणि मग मी आता ललित पासआउट होऊन 3 वर्ष झालेत. मग मी त्यानंतरची 2.5 वर्ष कॉन्स्टंटली जास्त प्रमाणात थिएटरच करत होते, स्क्रीनची कामही केली नाही असं नाही, पण मग त्या मधल्या काळात मी खूप कॉन्स्टंटली चिल्ड्रन ऑफ सेक्स वर्कर साठी मेनली आम्ही शोज करायचो, ते शोज केले आणि मग नंतर मोठ्यांसाठी, अनाथाश्रमातल्या मुलांसाठी, वृद्धाश्रमांसाठी असे खूप शोज आम्ही करायचो. मग आता कोविड नंतर प्रयोग थांबले आणि मग असं हे मला माहित होतं की मला स्क्रीनचं कामही खूप व्यवस्थित वेळ देऊन एक्सप्लोअर करायचंय आणि तेव्हा ही सिरियल आली. तर म्हटलं ओके, हा बेस्ट चान्स आहे की आता आपण नाटकही करत नाही होत तर हे करेक्ट, आता आपण स्क्रीन कडे वळू शकतो. पण अंकिताने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेरा कधी फेस केला होता, तो दिवस तुला आजही आठवतोय का? हो, खूप चांगलं. खरं तर माझ्या बहिणीला अभिनयाची आवड होती, तिने एक काहीतरी छोटेसे कोर्सेस असतात त्याला ऍडमिशन घेतलं होतं आणि त्याचं फायनल आउटपुट म्हणून एक शॉर्ट फिल्म ते लोक बनवणार होते, काहीतरी 3 महिन्यांचा वगैरे कोर्स होता आणि मी अशीच सोबत बॅग वगैरे पकडायला दीदीला हेल्प म्हणून गेले होते. तेव्हा मी डिप्लोमा सेकंड इयरला वगैरे होते आणि ते म्हणाले तिथे गेल्यावर की अगं तुला एक चालेल का की तो जो मुलगा आहे ना आपण जो हिरो म्हणून घेतलाय तो त्याच्यापेक्षा जरा उंचीला जास्त दिसते, तर तुझी बहीण बरोबर दिसेल, तिला घेऊयात का आपण? तर दीदी बोलली चालेल घ्या. आणि मग मी तो जीवन म्हणून एक शॉर्ट फिल्म होती, ती झाली आली नव्हती कधी बाहेर, तर ती मी केली आणि मला असं कळलं की अरे हे खूप मजेशीर आहे, म्हणजे ते रड म्हटले की वा मला रडायला लागतंय, ते असं असं बोल म्हणतात आपल्याला बोलायला लागते, ह्यात मजा येते. पण तेवढं करून ते बाजूला राहिलं, पण मग नंतर पुन्हा नाटकाकडे वळल्यावर कळलं की नाही आपल्याला यात जेन्युइनली इंटरेस्ट वाटत असं. अगदी. पण आता मालिकेमध्ये निगेटिव्ह रोल आपण स्वीकारावा किंवा आपण निगेटिव्ह रोल करावा हे असं तुला का वाटलं आणि अंकिताने त्याच्यासाठी विचार केला होता की आपण निगेटिव्ह कॅरेक्टर कसं प्ले करणार?
हो हा प्रश्न मला अगदीच पडला होता. एकतर पहिलं मला असं वाटलं की मला निगेटिव्ह रोल काय आलाय, मला असं वाटायचं की माझा चेहरा बघून मला निगेटिव्ह रोल मिळेल असं मला वाटायचं नाही कधी. तर म्हटलं ओके, पण मग मला जेव्हा विनोदाने कॅरेक्टर ब्रीफ दिला की असं असं असेल, की ती सगळ्यांसमोर खूप चांगली आहे पण ती मनातून असे आहे, तर मला असं झालं की हो असे असतात लोक. पण तरी मी भरपूर विचार केला की निगेटिव्ह कॅरेक्टर करूयात की नको करूयात, पण म्हटलं यात खरं चॅलेंज, यात मजा आहे की ती सगळ्यांसमोर इतकी गोड छान वागते की आईसाहेब तुम्हाला हे हवंय का असं का तसं का, पण मनातनं पक्क काळबीर या मुलीच्या, तर हे करण्यात मजा येईल म्हणून एवढा एका जर स्ट्रेट तर कदाचित निगेटिव्ह कॅरेक्टर असतं तर मग मी कदाचित विचार केला असता की करूयात की नको, पण इतक्या छान शेड्स होता कॅरेक्टरला त्यामुळे मग मी तयार झाले. अगदी आता तू बोलताना म्हणालीस की दोन वेगवेगळ्या शेड्स चेहऱ्यावर चांगली आणि मनात तिचे काळ आहेत. मी ज्या मालिका बघते खरं तर हा प्रश्नही मला पडतो. अंकिता, एक कलाकार म्हणून नेमकी काय तयारी करतेस तू या सगळ्यासाठी? हे मेन असतं की मी हे लक्ष ठेवते की कोणाच्या क्लोजला कोण कुठे बघतोय, किंवा अगदीच मी कधी गरज पडली तर सांगून ठेवते की इथे प्लीज माझ्याकडे बघू नका, मला इथे मला एक कनिंग रिएक्शन काढायची आहे छोटीशी, असं सुरुवातीला करावं लागायचं. पण हळूहळू मग आता ते जरा जरा जजमेंट यायला लागले, सुरुवातीला ती रिएक्शन आणायलाच वेळ म्हणजे कष्ट घ्यायला लागायचं की आत्ता ही रडतीय मुलगी आणि कोणीतरी वळल्यावर लगत असा हा चेहरा करतीय हे कसं. पण मग मी बघितलं स्वतःच, स्वतः मी असं आरशात करून बघायचे की अरे हसतोय आणि पण मनापासून हसत नाहीये, हे डोळ्यात कसं दिसतो, प्रेमाने बोलतोय पण ते प्रेमाने नाहीये, हे कसं करू शकतो, असं मी एक 4-6 दिवस करून पाहते. अगदी. आणि आता पुढचा प्रश्न येतो म्हणजे तुझ्या खूप चाहत्यांना पडलाय, तो म्हणजे अपर्णा आणि अंकिता या दोघींमध्ये काय फरक आहे आणि काय सिमिलॅरिटीज आहेत? बापरे, फरक तर ऑलमोस्ट सगळाच फरक आहे, म्हणजे काहीच सिमिलॅरिटीज नाहीयेत असंही आपण म्हणू शकतो. मुख्य फरक असा की मला नाही जमणार कधी कोण, म्हणजे मी खूपदा सीन आल्यावर मला असं होतं की का वागते ही बाई असं खूपदा मला स्वतःला होतं की बापरे कसं असं कोणी असू शकतं. पण मला आहे याची कल्पना की लोक पैशांसाठी किंवा कशासाठी इतक्या या कुठल्याही थराला जाऊ शकतात. तर मुख्य फरक हाच असेल की अंकिता म्हणून मी काहीही मिळवण्यासाठी म्हणजे माझ्याने कष्ट काहीही घेईल पण दुसऱ्या कोणाला नुकसान होईल असं मी कधी नाही वागू शकणार, हा सगळ्यात मेन फरक. सिमिलॅरिटी नाही, ऑलमोस्ट काहीच काहीच नाही. आणि म्हणजे खूप प्रश्न होते अंकिता, त्यातला आणखी सतत सगळ्यांना प्रश्नाला एक पडलेला प्रश्न होता तो म्हणजे संजीवनीला छळणं तू कधी थांबवणार आहेस आणि तुझी कारस्थानं नेमकी कधी संपणार आहेत, तर यावर तुला काय बोलायला आवडेल? खरं तर ती संपली होती, ती थांबली होती जेव्हा ती 9 महिन्यांसाठी लांब होती, माझं व्यवस्थित घरात सगळं सेटल झालं होतं, पण संजीवनी PSI झाली आणि पुन्हा याच गावात पोस्टिंग तिने घेतली, त्यामुळे मला हे मजबुरीने करावं लागतं अपर्णाला. तिची इच्छा नाहीये की उगाच सगळ्यांना त्रास देऊया, पण तिच्या रस्त्यात जे कोणी येईल तेव्हा ती त्यांना त्रास देणार, मग ती संजीवनी असू दे, सुजित असू दे, अगदी राजश्री बहिणी जरी असल्या, त्यांच्याशी जरी ती मैत्रिणीचं नातं असतं असं दाखवत असते, तरी जेव्हा त्या तिच्या एमच्या आड येतील की मला सत्ता हवी आहे, मला पैसा हवा आहे, तर ती त्यांच्याशी वागणं घ्यायला कमी करणार. अगदी. आणि तुझ्या सोशल मीडियावर म्हणजे मीही आता बघितलं आणि प्रश्नही येते म्हणजे तुला गाण्यांची आणि डान्सची सुद्धा आवड आहे, तू गाणी गाऊन व्हिडिओ केले, तर ती गाण्यांची आवड तुझ्याकडे नेमकी कोणाकडनं आली आणि त्यासाठी तुझं काही शिक्षण झालंय का गाण्याचं वगैरे? असं खूप फॉर्मल एज्युकेशन असत असं, अगदी मी 4 वर्ष शिकले 6 वर्ष असं नाही झालंय, पण मी ललितला असताना ललित कला केंद्र म्हणून पुणे युनिव्हर्सिटीचं एक हे आहे कॉलेज सॉर्ट ऑफ आहे, तर तिथून मी ग्रॅज्युएशन केलंय नाटकामध्ये. तर तिथे दरवर्षी एका बॅचला 10 जण असतात आणि 10 जण BA ला ड्रामाचे, 10 जण म्युझिकचे आणि 10 जण डान्सचे, अशी ती एक बॅच असते. सो सतत अशी लोक आजूबाजूला असते, त्यांचे कार्यक्रम असते की ते आम्ही नक्की बघायला जायचो, त्यांचे गाण्याचे कार्यक्रम असतील तर नक्की आम्ही ऐकायला जायचो आणि खूप छान असं ओपन वातावरण आहे, त्यामुळे ती आवड आपोआप डेव्हलप होत गेली की अरे हे ऐकायला खूप छान वाटतंय, मग तिथून पुढे मला मग क्लासिकल ऐकण्यात मजा यायला लागली, नाही तर मी पण अशी असायची की किती ऐकू शकतात लोक का ऐकतात, पण मग त्यातली एकदा मजा यायला लागली तिथे शिकत असताना, मग ती आवड डेव्हलप होत गेली आणि मी फारच अगदी हौस दे खातर गाते, मला पण फार मी शिकत असताना पण माझा हात मोठी होता की मला गुणगुणताना मी बरी ऐकायला आली पाहिजे, जसं आपल्याला गाणं ऐकायला येतं तशी मी बरी ऐकायला आली पाहिजे स्वतःला, तेवढ्या पुरतंच मी शिकते. डान्स तरी सेम आजूबाजूला इतकं छान छान नसतात तर आपल्याला जरा एक ठेका व्यवस्थित पकडता यावं म्हणून.
अगदी. पण अंकिता, आता गाण्यांचा विषय आपण काढला तर जरा दोन ओळी होऊन जाऊ देत आपल्या प्रेक्षकांसाठी. ओके. मी एक लावणी सॉर्ट ऑफ आहे, तिच्या दोन तीन ओळी ऐकतो. फड सांभाळ तुऱ्याला गाला, फड सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोलाग, तुझ्या उसाला लागल कोला, तुझ्या उसाला लागल कोलाग, तुझ्या उसाला लागल कोला. क्या बात है, मस्त, खूप छान आहे. पुढचा प्रश्न विचारते ते म्हणजे तुमचं सेट ऑफ किती कलाकार आहेत, इतकी माणसं आहेत, पण तुझं सगळ्यात जास्त चांगलं कोणाशी जमत? बॅक स्टेज. ओके, हा प्रश्न म्हणजे घरामध्ये आई फेवरेट की बाबा फेवरेट असं आहे जवळजवळ. कारण इथे सगळेच इतके छान, आम्ही एका अक्षरशः कुटुंबासारखे राहतो. कारण आमचं शूट पुण्या मुंबईत होत नसल्यामुळे सांगलीत आम्ही राहतो, तर सगळेजण एकाच घरात राहतात. म्हणजे आम्ही सगळे ऍक्टर्स एकाच ठिकाणी राहतो, दिवसभर सोबत असतो, तर हे अक्षरशः घरासारखं वातावरण आहे. आणि तरी पण नाही सगळेच, म्हणजे शैलेश दादा एकदम फन लव्हिंग पर्सन आहे, त्यामुळे असं मूड वगैरे असेल तर दादाकडे जाऊन एक दोन चार मिनिटं गप्पा मारले की छान वाटतो. पार्थाने माझं सतत खूप सोबत सीन असतात, सतत आम्ही एकमेकांची खूप खेचत असतो, हे असत का तसंच का ते आहे. शिवानी खूप हुशार, अत्यंत टॅलेंटेड आणि खूप गोड मुलगी आहे, त्यामुळे ती अर्थात खूप बिझी असते. त्यामुळे पण जेव्हा कधी वेळ मिळेल आम्ही एक रात्री थोडा एक गप्पांचा झोन टाकतो सगळेजण मिळून. तो झालं. मणी तर आधीपासून ओळखीचा आहे, कारण आम्ही कॉलेजला एकत्र होतो. तर सगळेच सगळेच खूप छान. श्रुतीशी ही माझं आणि आमच्या ऑन स्क्रीन पण खूप असं मैत्री असं एक असल्यामुळे आमचं एक इन जनरल पण तसंच नातं आहे. अगदी. पण अंकिता, आता जेव्हा अपर्णाची कारस्थान ही जी भूमिका आहे, तुझ्या घरच्यांनी जेव्हा पहिल्यांदा पाहिली आणि आता जेव्हा ते मालिका फॉलो करतायत, तेव्हा घरच्यांनी तुला नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या या भूमिकेसाठी? पहिल्यांदा उलट माझी आई खूप जास्त सपोर्टिव्ह होती. आता जशी आहे त्यापेक्षा खूप वेगळी मत ती तेव्हा दाखवायची. आता ती माझ्या अभिनयाबद्दल बोलते, आता ती इथे हे झालं ते झालं म्हणते. पण सुरुवातीला जेव्हा सुरू झाली सिरियल तेव्हा ती मला खूप पुश करत होती. कारण मला इन जनरल सवय नाहीये की लोक आपल्याला अचानक एवढं क्रिटिसाइज करतात. कारण आतापर्यंत आपलं एक सोशल लाईफ म्हणजे सोशल मीडिया, आपले मित्रमैत्रिणी इतकंच होतं. अचानक एक निगेटिव्ह कॅरेक्टर करायला लागल्यामुळे खूप लोक ट्रोल करतायत, शिव्या घालतायत, खूप काय काय येऊन बोलतायत. युट्यूबवरती माझा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आला, त्याच्या खाली भरमसाठ कमेंट्स ही कोण आहे. आणि कारण खूप जणांना सुजित आणि मोनाचं हे भाव असं एक्सपेक्टेड होतं. आणि ती आहे पण श्वेता मोना दोघी सुद्धा अत्यंत गोड आहेत, त्यामुळे हे मला हे पटूच शकतं की लोकांना हे पटलंच नाही की ही कोण आली मधूनच. त्यामुळे खूप बोलायचे लोक. तर माझी आई तर मला खूप पुश करायची की लोक बोलणार, लोक बोलतायत, म्हणजे ते बोलतायत कारण त्यांना सुजित आणि मोनाचा भाव असा एक्सपेक्टेड होतो. तुझ्या कामावर नको परिणाम करून घेऊ, तू हे नको करून घेऊ. कारण मी सुरुवातीला खूप अशी आहे इन जनरल की कोणीतरी काहीतरी बोललं तर मी हा म्हणून साईडला निघेल. पण मी पुढचे चार दिवस बोलले की अरे असं बोललं म्हणजे खरंच काहीतरी असेल. तर मी स्टार्टिंगला हे ट्रोलिंग खूप सिरियसली घ्यायची की आणि इन जनरल लोक बोलताना कॅरेक्टरवरच बोलतील असं नाही, ते अभिनयाबद्दलही बोलतात किती घाण काम करतेस तू वगैरे. तर मी आधी हे खूप सिरियसली घ्यायचे पर्सनली की अरे आपलं कामच आवडत नाही, आपल्याला जमतच नाहीये. मग मला हळूहळू लक्षात आलं की लोक खरं तर म्हणजे अभिनयातही माझ्या काही कमतरता असतील, तर मी त्यातलं खूपदा काही कमेंट जेन्युअनली वाचायचे की खरंच काही कामाबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत का. पण हळूहळू लक्षात आलं, मी श्रुतीशी खूप बोलायचे की अगं असं असं सगळं बोलतात, श्रुती म्हणायचं अगं हो बोलतात, एवढं काय नाही त्यामध्ये. मग मला लक्षात आलं की लोक हे कॅरेक्टरला शिव्या घालतात. आपल्याला जरी घालत असतील तर मग जर कोणी खूप पॉझिटिव्हली क्रिटिसाइज करत असेल व्यवस्थित तर आय एम ऑलवेज लाईक वेलकम फॉर ऑल सजेशन्स. मग मी असे झाले की ओके ठीक आहे, हे कॅरेक्टरला क्रिटिसाइज करताय विच इज रिअली फाईन. अगदी. आणि तू आता जसं म्हणालीस की सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेंट येतात, तर आतापर्यंत म्हणजे शिक्षण आणि आता काम करताना तुला चांगले वाईट असे अनेक अनुभव आले असतील, पण तुझ्या कायम लक्षात राहील असा कुठला अनुभव किंवा अशी एखादी कुठली स्टोरी आहे का जी या निमित्ताने सांगशील मला?
हो, मला असं कुठलंही काही म्हटलं की मला एक दिवस खूप विशेष आठवतो. मी जेव्हा क्लाउनिंगचा प्रयोग करायचे, आम्ही तिघ जण मिळून हा प्रयोग करतो, दोन मुलं आणि मी एकटी मुलगी. तर क्लाउनिंग म्हणजे जे सर्कसमध्ये रेड नोज क्लाउन्स असतात ना, ते तर त्याच्यामध्ये जगलिंग, मॅजिक ट्रिक्स, खूप साऱ्या जम्प्स, अॅक्रोबॅटिक्स, असं खूप काय काय मिक्सचर आहे. तर आम्ही क्लाउन्स विदाउट बॉर्डर स्वीडन, ती जी संस्था आहे त्यांच्या अंडर हे डेव्हलप झालेलं नाटक आहे. तर त्यांच्यासाठी जेव्हा आम्ही प्रयोग करतो तेव्हा आम्ही मेनली चिल्ड्रन ऑफ सेक्स वर्कर साठी काम करतो. तर आम्ही दिल्लीमध्ये आमचा एक दिवस प्रयोग होता, तिथली जी कोठी आहे ना, तिथला जो प्रॉपर रेड लाईट एरिया आहे, तिथे आमचा शो होता. आणि आयडियली या क्लाउनिंगच्या प्रकाराचे, कारण तो खूप इंटरॅक्टिव्ह आहे, म्हणजे मी काहीतरी परफॉर्म करते, तुम्ही बोलले की तुम्हाला रिॲक्शन, त्यावरती प्ले करणं, असं असतं सगळं असतं. तर जनरली याचे दिवसाला 2 ते 3 प्रयोग करू शकतो, पण आम्ही तिथं गेलो आणि ज्या संस्थेमार्फत आम्ही तिथे गेलो होतो तर ते म्हणाले की यातले 1-2 घरं किंवा कोठ्या अशा आहेत ज्यांना आम्ही ओळखतो, तर तिथे तुम्ही प्रयोग करा, बाकी आपण बघूयात. बोललं ठीक आहे. आणि आम्ही जाऊन प्रयोग सुरू केला आणि तिथे एक एक म्हणजे इथल्या प्रयोगाला शेजारच्या बायका आल्या, त्यांनी पण सांगितलं प्लीज प्लीज आमच्या इथे पण येऊन प्रयोग करणं. असं करत 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 आम्ही त्या एका दिवसात 6 ते 6 प्रयोग कोठ्यांसाठी आणि 7वा प्रयोग लहान मुलांसाठी ठरलेला. असं आम्ही 7 प्रयोग एका दिवसात केले, जवळजवळ 40-45 मिनिटांचे. तर आम्ही ते सगळं झाल्यावर इतके ड्रेन आउट झालो होतो, इतके थकलो होतो, पण मला तो दिवस ऍज अन आर्टिस्ट इतकं काय काय देऊन गेला, इतकं शिकवून गेला. कारण तिथली ही खूप जनरल टेंडन्सी आहे की बिना कामाचं ते कोणालाच येऊ देत नाही, उभं करत नाही, बोलतही नाही. तर आम्हाला त्यांनी ज्या प्रकारे वेलकम केलं, तर मला असं झालं की मला एक आर्टिस्ट म्हणून कधी काही कमवायचं असेल तर मला हा रिस्पेक्ट, मला ही लोकांच्या मनात ही जागा कमवायची आहे. तर मला कधीही जेव्हा डाऊन वाटतं किंवा काय वाटतं तर मला हा दिवस नक्की आठवतो की आपलं काम खरं तर आर्टिस्ट म्हणून लोकांना एंटरटेन करणं आहे, त्यांच्यामध्ये जागरूकता असेल कशाची, किंवा किमान त्यांना एंटरटेन. तिथे तर जागरूकता वगैरे हा भागच नाहीये, तिथे एक नॉर्मल लाफ्टर असणं त्या लोकांसाठी हे इतकं गरजेचं आहे. आणि आपण एक दिवसासाठी त्यांच्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य आणू शकलो, ही खूप छान फिलिंग होती. अगदी. आणि आता सुरुवात आहे, आणखीन खूप काम करशील तू पुढे. आणि आता खरंच अपर्णाला बघायला जरी लोक शिव्या घालत असली तरी तिच्याशिवाय अपूर्ण इतकी मजा येते सगळ्यांना बघायला. अंकिता थँक्यू सो मच, तू वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. तुझ्याबद्दलच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना मिळाली असली, खरं तर खूप प्रश्न होते पण त्यातले काही सिलेक्टिव्ह आज मला तुला विचारता आले. थँक्यू सो मच त्यासाठी आणि ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू सो मच, मलाही खूप मजा आली. थँक्यू, बाय बाय.